नमस्कार, मी तृप्ती देवरुखकर. काही वर्षांपूर्वी एका व्हायरसनी आपलं आयुष्य बदलून टाकलं होतं. आपल्याला आयुष्यभर पुरेल असा अनुभव या व्हायरसने दिला होता. आता 2023 मध्ये एक व्हायरस नावाचं मराठी पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय, ज्यांनी मराठी साहित्य विश्वात सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात आणि आकर्षणाचा एक केंद्रबिंदू ठरतंय. कारण मराठीतलं पहिलं सायफाय पुस्तक व्हायरस संदर्भात सगळी विज्ञाननिष्ठ माहिती, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अतिशय रंजक पद्धतीने दिनार पाठक यांनी या पुस्तकात मांडलेली आहे. सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ डॉक्टर गिरीश महाजन यांनी या पुस्तकात स्वतःचे इनपुट्स दिलेले आहेत, त्यामुळे अतिशय वास्तववादी अशी माहिती या पुस्तकात आहे आणि तीही फिक्शन या साहित्य प्रकारात आलेली आहे या पुस्तकातून. त्यामुळे हे पुस्तक खूपच काय म्हणतो आपण, रोमांचकारी झालेलं आहे. पुस्तकाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळावी, एकंदरीत व्हायरस, कोरोना व्हायरस याबद्दल सुद्धा आपल्याला अधिक माहिती मिळावी आणि या पुस्तकातल्या व्हायरस बद्दल सुद्धा अधिक माहिती मिळावी यासाठी आपण थेट पाचारण केलं आहे. हे नामांकित जे ज्येष्ठ सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ आहे डॉक्टर गिरीश महाजन, हे दोघंही आज आपल्या बरोबर गप्पा मारायला आपल्या एपिसोडमध्ये आलेले आहेत. तर चला आपण आता गप्पांना सुरुवात करूया. दिनार सर, एवढे वर्ष पत्रकारितेत तुम्ही काम केलं तेव्हा पत्र म्हणजे बातमीच्या जागेची मर्यादा तुम्हाला होती, त्यानंतर तुम्ही सोशल मीडियात पत्रकारिता करायला लागला तेव्हा सोशल मीडियाची शब्द मर्यादा होती. ट्विटरवर लिहिताना आपल्याला 140 कॅरेक्टर्सची मर्यादा असते कायम. तिथून डायरेक्ट कट टू एक पुस्तक फुलफ्लेज लिहावं असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे हा उलटा प्रवास झाला की 140 शब्द मर्यादेवरनं थेट 296 पानांचं पुस्तक, हा तुमचा काय प्रवास होता, काय थॉट होता यामागे? माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास असतो असं म्हणतात आणि सगळे प्रवास आपण प्लॅन करतो तसे नाही होत. काही प्रवास तर असे असतात की आपण म्हणतो की जायला निघालोय रामेश्वरला आणि जातो सोमेश्वरला, तशा प्रकारचा हा थोडासा प्रकार झाला. कारण लाईक यू सेड की शेवटचा जो आपला कामाचा भाग होता तो 140 कॅरेक्टरचा होता. मग दिवाळी अंकासाठी लेख 3000-3500 शब्दांचे यापूर्वी लिहिले होते, त्याच्यानंतर बातम्या आणि पेपरमध्ये जे आपण लेख लिहायचो, विशेषतः मी स्पोर्ट्सवरती वगैरे पण लिहायचो, आणि तिथून हे पुस्तक मी लिहीन असा उलटा प्रवास मी करीन असं मला वाटलं नव्हतं. आणि हा खऱ्या अर्थाने डबल उलटा प्रवास आहे असं पण म्हणायला लागेल. कारण कमी 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 करत 140 कॅरेक्टर्सवर आपण आलो आणि तिथनं मग परत एकदम होतो त्याच्याच कुठेतरी आणखीन पुढे निघून गेलो असा हा प्रवास आहे. त्याच्यामुळे तो मी ठरवून केला किंवा असं मला तर नाही काय म्हणता येणार, तो झाला आणि तो झाला आणि तो प्रवासाचा साक्षीदार म्हणून हा व्हायरस आता तुमच्या समोर आहे. तुम्ही स्पोर्ट्स जर्नलिझम केलं या आधी, नंतर राजकीय पत्रकारिता केली काही वर्ष, त्यावर पुस्तक जेव्हा पहिल्यांदा लिहायचं ठरवलं तुम्ही तेव्हा पुस्तकाचा विषय हा सायफाय थ्रिलर असावा, हा मुळात हा व्हायरस तुमच्या डोक्यात कुठून आला? काय ना, किडे येतच असतात माणसाच्या मेंदूमध्ये, त्याला आपण काय थांबवू शकत नाही. तसाच हा किडा आला असं आपण म्हणू. पण एक गोष्ट होती की कुठेतरी आपण जे काही लहानपणापासून वाचलेलं असतं किंवा आपण ज्या गोष्टी वाचण्यात आपल्याला गती असते, आवड असते, त्या सगळ्याचा एक प्रभाव, त्या सगळ्याचा एक पगडा आपल्या विचारसरणीवर, आपल्या विचार म्हणजे थॉट प्रोसेसवरती पण कदाचित राहतो. आमच्या लहानपणी पुस्तकं विकत घेऊन वाचण्यात की श्रीमंती नव्हती, त्यामुळे मग एकच असरा होता की लायब्ररीज. मग त्या आमच्या जवळपास ज्या 2-3 लायब्ररी होत्या त्या सगळ्यांची आईपाईनी वर्गणीदार होऊन तिथली सगळी पुस्तकं, म्हणजे त्या वयात मला आई तर माझी म्हणायची की ह्याला तर वाचनाचा भस्मा सुरू झालाय बहुतेक, म्हणजे मराठीत भाषांतर झालेली इंग्रजी लेखकांची पुस्तकं. मग हळूहळू हळूहळू घाबरत घाबरत त्याला हात घातला. कारण जेम्स हेडली चेस किंवा ही जी काही नावं होती त्यावेळेस त्यांची ती कवर बघितल्यावर ती पुस्तक घरी न्यायचीच भीती वाटायची. म्हणजे हे काय वाचतो असं विचारलं घरी तर उत्तर काय देणार, पण मग ते माझ्या बालकांनी ते वाचलेलं नसणार होतं, त्यामुळे ते तर कवरवरूनच पुस्तक जज करणार होते. म्हणजे रहस्य कथा, थोडस सायफाय थ्रिलर किंवा मग ज्याला आपण म्हणू की गुप्तहेरांच्या कथा, ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आवड निर्माण झाली वाचण्यात आणि ते थोडं लॉजिकल पण वाटायला लागलं. म्हणजे नुसतं मूवी काहीतरी आपण बघतोय किंवा टाइमपास करतोय, त्यापेक्षा ह्याच्यामध्ये काहीतरी एक मांडणी आहे की कुठेतरी कथा सुरू होते, त्याचं एक काहीतरी अनपेक्षित त्याला मध्येच टप्पे येतात, अनपेक्षित वळणं येतात आणि मग परत ती मूळ ट्रॅकवर येते आणि मग ती संपते. तर हा सगळा जो काही प्रकार होता ह्याचा कुठेतरी पगडा राहिला असावा. आजचा जो तरुण वर्ग आहे तो OTT वरचा कंटेंट सगळ्यात जास्त बघतोय आणि तिथे सर्वात जास्त मागणी ही ऍक्शन थ्रिलर किंवा सायफाय थ्रिलर या गोष्टींना आहे.
तर मराठीमध्ये मला वाटतं भाषांतरित पुस्तकं असतील सायफाय विषयांवरची किंवा अशा विषयांवरची, पण मराठीतलं ओरिजिनल अनुवादित नसलेलं स्वतः लिहिलेलं सायफाय थ्रिलर हे असं पहिल्या पद्धतीचं पहिलंच आहे असं वाटतं का तुम्हाला? आय एम नॉट शुअर, म्हणजे मी असं असं मी म्हणणं की नाही हे मी केलं हे जगा वेगळं. पण मग मराठी साहित्य विश्वात या पुस्तकांनी क्रांती केली एका पद्धतीने असं आपण म्हणू, आणि अशा पद्धतीच्या विषयांमुळे तरुण वर्ग जो आहे ज्याला अशा पद्धतीचा कंटेंट बघायला आवडतोय, कदाचित वाचायलाही आवडत असेल, पण तशा पद्धतीचं साहित्यच उपलब्ध नाही मराठीत, तर ते आता तुमच्या या पुस्तकामुळे उपलब्ध होईल असं आपण धरून चालू. हाच दगा पकडून मी सांगतो की माझी मोठी मुलगी ती आयडियली तुम्ही म्हणता त्याच एज ग्रुपची प्रतिनिधी आहे, म्हणजे ती आता 24 वर्षाची आहे, आणि ते सगळं चाललेलं असतं मोबाईलवरती काय ते हॉटस्टार अमुक तमुक. पण मग मी विचार करताना पुस्तक लिहिताना जेव्हा माझ्या कल्पना आली की आपण लिहूया, तेव्हा मी हा विचार केला की तिला पण ते वाचण्यात इंटरेस्ट वाटला पाहिजे. अगोदर तिला वाचायला द्यायचो की झालेला लेख तू आधी वाच, जर ती म्हणाली की नाही हे खूप डोक्यावरून जात आहे तर मी ते बदलायचो. एकतर आता आपल्या नवीन पिढ्यांचं मराठीतलं वाचणं कमी झालं, मग ती भाषा इतकी सरळ सोपी साधी आणि त्यांना पण अट्रॅक्ट करेल, त्यांना सुद्धा ती वाचताना आपलीशी वाटेल की हा बाबा हे मी वाचू शकतोय असं कुठेतरी लिहावं, आणि ते पुस्तकात पण मग तोच विचार पुस्तक लिहिताना पण कॅरी. बरोबर आहे, अगदी सहज साध्या सोप्या शब्दात तुम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे, पण त्यातला जो विषय आहे त्यातला जो व्हायरस आहे त्यातनं विज्ञाननिष्ठ ज्या गोष्टी आहेत ती माहिती तुम्ही अगदी खरीखुरी दिलेली आहे. तर तुमचा आणि विज्ञानाचा संबंध काय होता आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी या व्हायरसची माहिती किंवा इतर विज्ञानाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यासाठी मला वाटतं डॉक्टर महाजनांनी त्यांचं तुम्हाला खूपच सहकार्य झालेलं आहे, तर त्यांचा रोल कसा होता या पुस्तकात तुमच्यासाठी? मला टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टींबद्दल थोडंसं अट्रॅक्शन होतं आजही आहे, आणि मी बऱ्यापैकी स्वतःला त्या आघाडीवर अपडेट ठेवायचा प्रयत्न करतो. पण जसं तुम्ही म्हणालात मगाशी तसं की पत्रकारिता करताना माझ्या कामाचं जे स्वरूप होतं ते फॅक्ट चेकिंग हा त्यातला एक महत्वाचा भाग होता, म्हणजे आलेल्या बातमीत त्याच्यावर संस्कार करायचे, ती छापणेबल करायची, त्यासाठी आवश्यक जे काय ते त्याच्यावर संस्कार करायचे, कुठे जर त्याचा सूर हल्ला असेल तर तो ठोकून जागेवर आणायचा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती त्याची सत्यता पडतळायची, कारण एखादी बातमी सुद्धा एखादी दंगल घडवू शकते हे अनुभव आपण घेतलेले आहेत. महाराष्ट्रात काय अगदी पुरारलेल्या पाश्चिमात्य देशांमध्येही चुकीच्या माहितीमुळे आता त्या बातम्यांची जागा व्हॉट्सअपवरच्या व्हिडिओनी घेतली आहे. पण त्याच्यामुळे फॅक्ट्स करेक्ट असणं हे जे काय पत्रकारितेमधले संस्कार होते ते विसरता येणं शक्य नव्हतं. मग मला जेव्हा हे सगळं डोक्यात आलं आणि तेव्हा आपण काय लिहूया, मग असा काहीतरी पाहिजे त्याच्यामध्ये ट्विस्ट, कहाणीमय ट्विस्ट की तो सगळ्यांना आवडायला हवा. मग त्याच वेळेस माझ्या नशिबानी माझे मित्र आता जे झालेले डॉक्टर गिरीश महाजन आहेत त्यांच्याशी ओळख झाली होती. मग मी त्यांच्याशी हा सगळा प्लॉट डिस्कस केला आणि मग ते मला म्हणाले चांगलं आहे, पण म्हटलं नाही हे चांगलं आहे पण मला ह्यातल्या व्हायरस संदर्भात काही माहिती हवी आहे, आणि ती काय आहे ती मी तुम्हाला सांगतो की मला काय अपेक्षित आहे त्या व्हायरसमध्ये, आणि ते कसं पॉसिबल आहे की पॉसिबल नाही की पॉसिबल होऊ शकतं, ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करून तुम्ही मला सांगायचं. माझे काही 42 प्रश्न मी त्यांना विचारले आणि त्याच्यावर त्यांनी पूर्णतः विज्ञाननिष्ठ पद्धतीने उत्तरं दिली, त्यामुळे माझ्या पुस्तकात जो व्हायरस आहे तो तुमच्या समोर जसा आहे त्या स्वरूपात आला. मला असं विचारायचं आहे की शास्त्रज्ञ म्हटलं ना की आमच्या डोळ्यासमोर असा एक धीर गंभीर व्यक्ती ज्याला कशातच रस नाही, फक्त आपण भरले की आपलं रिसर्च भलं, अशा पद्धतीच्या व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर साधारण येतात. तर जेव्हा मी तुम्हाला तुमचा या पुस्तकातला सहभाग पाहिला किंवा तुम्हाला पाहिलं त्या दिवशी पुस्तक प्रकाशनाच्या याला, तर मला असं विचारायचं आहे तुम्हाला की सूक्ष्मजीवशास्त्रासारखा विषय एकतर तुम्हाला का त्यात रुची वाटली, सुरुवातीला ह्या क्षेत्रातच यावं असं का वाटलं मुळात, आणि दुसरं सतत संशोधन रिसर्च पेपर तुम्ही अनेक फेलोजना वगैरे मदत केली असेल रिसर्च पेपर लिहिण्यासाठी आणि या सगळ्या, तर एक ललित लेखन किंवा एक फिक्शनल कादंबरीला आपण मदत करावी या विषयावर असं तुम्हाला का वाटलं? ओके गुड, थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. तर बेसिकली 12वीनंतर चॉईसेस असतात सगळ्या सगळ्यांना की आपण सायन्स म्हणजे कुठे घ्यायचं, म्हणजे बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी. तर त्यावेळेला एकूण जनरल जो अभ्यास केला होता म्हणजे 12वीच्या मे सुट्टीमध्ये, आणि मायक्रोबायोला खूप स्कोप आहे नो, आणि बायोटेक्नॉलॉजी विल बी द 21st century सायन्स असं म्हटलं जातं. तर म्हटलं हरकत नाही, मग बायोटेक्नॉलॉजी तेव्हा अगदी आद्य होतं म्हणजे अगदी प्रगल्भ नव्हतं, पण मायक्रोबायोलॉजी विच इज अ मदर ऑफ बायोटेक्नॉलॉजी ते एकदम प्रगल्भ होतं. मग साहजिकच मला ऍडमिशन मिळाली मायक्रोबायोलॉजीमध्ये. मग
जसे त्यांचे प्रॅक्टिकल्स आणि थेअरीचे लेक्चर्स आले तसं तसं अधिक रुची यायला लागली याच्यामध्ये. आणि त्यातही मी सरन म्हणजे दिना सरन सारखा थोडा वाचक असल्यामुळे आणि मी पण असं गोष्टी भसाभस वाचून काढायचो अक्षर लायब्ररी कंटाळून द्यायचं झालं त्यांचं 4 वाजता घेऊन आला म्हटलं हो. आणि मला पण असं गूढ कथा सायन्स कथा पहिल्यापासून आवडायच्या. आणि सूक्ष्मजीवांमध्ये कसं आहे ज्या गोष्टी दिसतच नाही तुम्हाला म्हणजे आता मी हाताच्या पंजात 300-600 जीवाणू बसलेले आहेत हे दिसतच नाही पण मग बघायचं कसं. मग आमच्या प्रॅक्टिकलमध्ये कळलं की देर आर सर्टन मीडिया म्हणजे न्यूट्रियंट असतं खाद्य असतं ज्याच्यावर मी हात ठेवला की दुसऱ्या शुद्धाच्या कॉलनीज येतात जीवाणूंच्या मग व्हिजिबल होतं. म्हणजे दिस इज समथिंग लाईक मिरॅकल म्हणजे 12वीतून जेव्हा FYBSC मध्ये आलो हे एक जादूही होती आमच्याकरता. आता मग कळलं की हे सगळं आता व्हेरी इझी तर त्यामुळे तिथून मग सुरुवात झाली की मायक्रोबायोलॉजी इज रिअली गुड. आणि जसं MSc मध्ये ऍडमिशन घेतली आणि PhDला तर पूर्णपणे आम्हालाच ते ठरवावं लागतं साहजिकच तो भाग जास्त रंजक होत गेला आयुष्यामध्ये म्हटलं. आणि पुढचा करिअर पण संशोधनामध्ये जे मिळालं म्हणजे हेक्स मध्ये त्यानंतर क्रॅमल मध्ये जिथे मी ड्रग डिस्कवरी आणि हे जे नवीन अँटीबायोटिक्स आहेत ते आम्ही सूक्ष्मजीवांपासून म्हणजे भारतभर जे एक्स्ट्रीम कंडिशन म्हणतात म्हणजे अतिशय उच्च तापमान अतिशय उच्च अल्कली म्हणजे आपण बेसिक म्हणतो आणि अतिशय उच्च कडाक्याची थंडी एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमधून आम्ही सॅम्पल गोळा करून आणायचो आणि त्यातील कोणते जीवाणू आहेत त्यांची लागवड करायचो. आणि म्हणजे असं एक लिटरेचर सांगतं की अशा एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटमधून आपण जेव्हा सॅम्पल्स गोळा करतो वेगळे जीवाणू असतात आणि त्यांच्यामधले पुन्हा द्रव्ये जी असतात ती वेगळी असतात. मग त्या शोधात मी होतो आणि माझे बरेचसे पेटंट्स त्या नवीन जे आम्ही ऍक्टिव्ह कंपाऊंड शोधले या जीवाणूपासून त्याच्यावर आधारित आहेत. आणि आता तर दुसऱ्या हाय मीडिया कंपनीमध्ये त्यांचं खाद्य काय लागतं जीवाणूंना अशा वेगवेगळ्या तर त्याच्यावर पूर्णपणे संशोधन आहे. त्यामुळे एका अर्थी ते गुड सायन्सेस आहे आणि त्यामुळे मलाही लिखाण्याची खूप आवड आहे वैयक्तिक. आणि ललित लेख म्हणण्यापेक्षा मी त्यांचे विज्ञान प्रसार म्हणजे साध्या आणि सोप्या भाषेत लोकांना कळावं म्हणजे समजा BCOM आहेत फायनान्स मधले आहेत तुमच्यासारखे इनो पत्रकार मधले आहेत तर त्यांनाही सायन्स सोप्या भाषेत कळवता येईल का हा माझा एक प्रयत्न होता. आणि त्यानुसार बरेचसे जे मराठी मीडिया आहेत अगदी लोकसत्ता लोकप्रभा यांच्यापासून मला आर्टिकल मी पण लिहित होतो आणि त्यावेळी मध्ये दिना सरांची भेट झाली म्हणजे आमच्या व्हॉट्सअप माध्यमातून तर मग साहजिकच त्यांची चौकस बुद्धी पण जागृत झाली अरे काय व्हायरस वगैरे मग आम्ही तासन तास गप्पा मारल्या रविवारी असे भेटून म्हणजे फोनवरच ऑफकोर्स. आणि मग कळलं की ओके त्यांना याच्यावर एक खरोखरच गुड आणि व्हायरस आणि मला जेव्हा ही जेन्युइनली इंटरेस्टेड इन नोईंग व्हायरस मग साहजिकच आमचं इंटरॅक्शन वाढायला लागलं. आणि जसं मगाशी सर म्हणाले की तसं आम्ही हळूहळू व्हायरस बद्दल आणि योग्य व्हायरसाने निवडून दिला की येस दिस इज परफेक्ट हिरो फॉर युअर स्टोरी आणि इट इज अ व्हेरी एक्साइटिंग जर्नी. ओके या पुस्तकात आपण जो व्हायरस वापरलाय म्हणजे मी त्याचे आता फार डिटेल्स रिव्हील नाही करणार पण अशा पद्धतीचा व्हायरस आता हा आता अस्तित्वात नाही आहे व्हायरस असं एक साधारण आहे पण अशा पद्धतीचा व्हायरस शी तुमचं कधी एन्काउंटर झालंय का या किंवा अशा पद्धतीचा एखादा व्हायरस आहे ज्याच्याशी तुम्हाला कधी डील करावं लागलंय का. नाही आता ज्या पद्धतीचा व्हायरस आम्ही या पुस्तकात घेतलेला आहे तर त्याची डील म्हणजे कधी झालेली नाही कारण जवळजवळ ते नगण्य झालं आहे कारण त्याच्यावर एवढा कंट्रोल आणलेला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर की म्हणजे कुठलंही म्हणजे मांस प्राणीजन्य पदार्थ असतात ना त्यांचं टेस्टिंग होतं म्हणजे वेदर इट इज फूड इन्ग्रेडियंट किंवा अगदी मीडिया इन्ग्रेडियंट असेल किंवा कुठलंही प्राणीजन्य पदार्थापासून TSC BSC नावाचे टेस्टिंग असतात ते टेस्टिंग झाल्यानंतरच ते मार्केटमध्ये येतात. दुसरं असं की आता हे जे स्लो व्हायरस आहेत ज्यांना आपण प्रियॉनही म्हणतो किंवा कुरू व्हायरसेस क्रॅपी व्हायरसेस तर त्यांचं वैशिष्ट्य असं की समजा कोणीतरी इंजेस्ट केले म्हणजे संसर्ग झाला त्यांचा तर त्यांची लक्षणे दिसायला 5 ते 10 वर्ष लागतात म्हणून ते स्लो व्हायरस गटात येतात. मग ते हळूहळू आपल्या मेंदूमध्ये मज्जासंस्थेमध्ये ग्रो होतात आणि मग अचानक झटका येतो मीन्स जी मानसिक चिन्ह दिसायला लागतात वेळेपणाची हसत राहणं सतत दुःखी पडलेलं हा मनोरुग्ण टाईप असं वाटायला लागतो. आणि मग कळतं की ही जेवढा सायकोलॉजिकल इश्यू आहे क्लिनिकल इश्यू आहे सो द टिश्यू इन द ब्रेन इज डॅमेज्ड आणि मग त्यांना कळलं की ओके हा व्हायरल इन्फेक्शन आहे आणि इतके सूक्ष्म आहेत म्हणजे रेग्युलर व्हायरस समजा आता करोना व्हायरस उदाहरण घ्या त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे कारण तो करोना व्हायरस एक प्रोटीन आणि त्याच्यातला RNA
पण हा प्रियॉन फक्त प्रोटीनचा एक छोटा गोळा असतो आणि तो जेव्हा दुसऱ्या उतीमध्ये जातो, पेशीमध्ये जातो, तेव्हाच तो एकदम ऍक्टिवेट होतो. नंतर ऍक्टिवेट झाल्यानंतर मग पुढचं काम सुरू करतो, त्याच्या प्रथिनांच्या रेणूपासून आरएनए, मग डीएनए, मग असं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून तो पुन्हा त्याचे पुनरुत्पादन करतो त्या पेशीमध्ये. आणि ते अतिशय, आणि काही डीएनए छोटा असल्यामुळे असा, म्हणजे जेव्हा तो ट्रान्सलेट होतो डीएनए छोटा असल्यामुळे तो सहजपणे चेंज होऊ शकतो, म्हणजे म्युटेशन इज व्हेरी इझिली पॉसिबल अशा म्हणजे सर्व जनरल व्हायरलमध्ये. त्यामुळे बघा करोनाचे पण एवढे व्हेरियंट्स आले आहेत. तर डीएनए जेव्हा छोटा असतो तेव्हा एक दोन जरी बेस पेअर बदलले, डीएनएतले जनुक बदलली, तरी त्याचं पूर्ण चक्र बदलतं आणि लक्षणं वेगळी होतात. तर तसं म्हणजे इट इज नॉट ओनली फॉर स्लो व्हायरस, सगळ्या व्हायरस करता हे सत्य आहे. म्हणून एवढे व्हेरियंट्स येतात. इव्हन सर्दीचं बघा, सर्दीवर अजून वॅक्सिन नाही आहे कुठलंही. सर्दी आली की 2 दिवस सहन करावी लागते, कारण त्याचा पण व्हायरस जो आहे तो पण आरएनए व्हायरसच आहे. तर तो फटाफट आपले यु नो जनुक बदलतो. त्यामुळे दीज आर व्हेरी ओके. तुम्ही आता करोनाचं नाव काढल्यानंतर सगळं 2 वर्षाचा इतिहास डोळ्यासमोरून झरकन जातो कोणाच्याही कोविडचं नाव काढल्यावर लगेच. तर दिनार सर, तुम्हाला करोनावर लिहावं असं का नाही वाटलं? करोना मला माहितीये की मलाही झाला होता आणि तो बऱ्यापैकी जवळजवळ 10 पैकी 9 घरांमध्ये प्रत्येकाला झालाय. आणि मला तर म्हणजे डॉक्टरांची पण माझं त्या संदर्भात बोलणं आलं, म्हणजे वर जाऊनच आलो एक प्रकारे, इतका मला त्याचा संसर्ग झाला होता. आता वर हात लावून आलो, दारातनं परत आलो, तो भाग जाऊ द्या. पण 2 वर्ष झाल्या, म्हणजे ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने बोलायचं झालंच की त्याच्यावर काय लिहायचं, म्हणजे ठीक आहे माझे जे काय अनुभव होते ते मी सोशल मीडियावरती लिहिले आणि नव्याने त्याबद्दल काही लिहावं त्याचं काही असं नव्हतं म्हणत आलं की अजून आपण ह्यावर काही वेगळं लिहू शकू. आणि कोरोना व्हायरस बद्दल जर काही लिहायचं झालं तर मी तर फक्त तो अनुभवला, पण त्याच्याबद्दलची माहिती आणि तो बरा होण्यामध्ये काहीच त्याला औषध नाही इथपासून ते वॅक्सिन पर्यंत सगळ्या गोष्टी, त्या संदर्भात माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर साहेबच बोलू शकतील. मला सरांना थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की करोनाने आम्हाला सगळ्यांना घरात बसवलं, आम्हाला लॉकडाऊन करून टाकलं 2 वर्ष, पण एक व्हायरोलॉजिस्ट म्हणून त्या काळात तुमचा कसा रोल होता, काय दैनंदिनी होती, किंवा तुम्ही किती रिस्क बेअरिंग याच्यात होतात, म्हणजे तुमची फॅमिली ला सुद्धा तुम्ही रिस्क मध्ये टाकून या पद्धतीचं काम करत होतात त्यावेळी, की काय होतं म्हणजे एक्झॅक्टली तेव्हा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ काय करत होते जेव्हा करोना सुटला होता सगळीकडे? करोनाच्या कालावधीमध्ये साहजिकच सी बेसिकली व्हायरोलॉजिस्ट म्हणजे जे फक्त व्हायरसची कामं करतात, सायमो मायक्रोबायोलॉजिस्ट. तर आमच्याकडे व्हायरस संबंधित टँजेन्शियल जी कामं असतात, आता उदाहरणार्थ आरटीपीसीआर किंवा व्हीटीएम व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम, म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जी टीम आहे हाय मीडियाची व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडियम बनवते, 2009 पासून त्यांनी बनवलेली आहे. तर त्याचा डिमांड एवढा आला आमच्या डायरेक्टरांना, डायरेक्ट दिल्लीहून जे लेटर आलं की तुमचे सगळे व्हीटीएम किट आयसीएमआर म्हणजे सरकारला द्यावे लागतील तुम्हाला, आणि एवढ्या स्केलअप प्रमाणात अक्षरशः शेकडो पटीने रॅम्पअप करावं लागलं आणि साहजिकच एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करावं लागलं. आमचं 24/7 काम सुरू झालं, म्हणजे कदाचित सगळे घरी बसले होते पण आम्ही नॉनस्टॉप मग ते सुरक्षा पत्र घेऊन वगैरे कारने ऑफिस जायचो आणि जिथे आम्हाला 1.5 तास 1.5 तास लागतो ते 20 मिनिटात आम्ही पुजायचो, कारण मध्ये काय अडचण, फक्त पोलीस अडवायचे मग साहजिकच त्यांना आम्ही ते पत्र दाखवायचो. इट वॉज अ गुड. पण हे सगळं करताना म्हणजे ऍज अ सूक्ष्म म्हणून खूप बरं वाटायचं की आपण कदाचित माझं ज्ञान किंवा आमचं ज्ञान की देशासाठी उपयोगी पडत आहे आणि दॅट वॉज अ नीड. म्हणजे असं नाही की अखंडपणे रिसर्च करतोय माणूस वर्षभर आयुष्यभर, तर हे रेडी म्हणजे लगेच अप्लाय होत होतं जे आम्ही करत होतो, लगेच अप्लाय होत होतं. म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्या बाजूला सांगायचं तर जे आम्ही उत्पन्न बनवत होतो लगेच बाजारात जात होतं, म्हणजे दुसऱ्या शिटे पेशंट म्हणजे डॉक्टरांच्या टेबलावर असायचं व्हीटीएम. त्यामुळे एवढ्या वेगाने घडणारं मला वाटतं मी पण माझ्या आयुष्यात बघितलेलं पहिलीच वेळ असेल एवढी, आणि एक वेगळा अनुभव या आयुष्यात येऊन गेला की एवढ्या वेगाने काम कर. आणि ट्रस्ट मी, आमची अख्खी टीम एक दिवशी कोणी रजा घेतली नव्हती आणि 3-3 शिफ्टमध्ये आम्ही सगळ्या फॅक्टरीमध्ये कामं झाली होती, म्हणजे ऍज अ सूक्ष्मजीवशास्त्र सांगतोय मी. तर इट वॉज अ गुड. नाही नाही, त्यासाठी आम्ही सगळे थँकफुल आहोत कायमस्वरूपी तुमचे. पण तुम्ही जसं मगाशी म्हणालात की हे व्हायरस जेव्हा काम करतात तेव्हा ते काही वर्ष त्याला लागतात एस्टॅब्लिश व्हायला, हळूहळू सिमटम्स दिसून आणि एक दिवस त्याचा पूर्ण तो दिसतो की बाहेर आलाय. तर करोनाच्या बाबतीत असं होतं का की हा दबा धरून बसला होता आधीपासून इथे आणि मग एक दिवस त्याचा एकदम उद्रेक झाला
की या मागे काय म्हणजे आउटबर्स्ट कोरोनाचा मुळात कसा झाला हे तुम्हाला एक आतला माणूस म्हणून कदाचित माहीत असेल, तर आम्हाला थोडस त्यातलं काहीतरी माहिती तुम्ही दिलीत तर बरं होईल. कोरोनाचा व्हायरस जो आहे इट्स अगेन आरएनए व्हायरस, तर त्याच्यामध्ये असं आहे की इन्फेक्शन झाल्यानंतर साधारण एक 3 ते 4 दिवस लक्षणे दिसतात. आणि लक्षणे आता एक उदाहरण माझं सुद्धा सांगू तुम्हाला, मी एवढ्या फिरलो एवढ्या सॅम्पलच्या संपर्कातही आलो पण मला कधी कोरोना झाला नाही. बिकॉज द इन्फेक्शन जे होतं त्याचे सर्वस्वी तुमच्या इम्युनिटीवर अवलंबून आहे, म्हणजे तुमची प्रतिकार क्षमता किती दणदणीत आहे त्याच्यावर. म्हणजे यावर एक लक्षात आलं की सर्वसामान्यपणे इम्युनिटी बूस्ट सगळ्यांचं लेवल सेम नसतं, इट्स व्हेरी व्हेरी डिफरंट. आणि पुन्हा त्यातही काही संशोधन कळलं की ज्यांनी टीबीची लस घेतलेली आहे म्हणजे MTBची, तर त्यांच्यामध्ये कदाचित हे कमी दाह दिसला की झालाच नाही. म्हणजे असे पण काही स्टॅटिस्टिकली डेटा समोर आला, आता त्याला फॅक्ट किती सांगता येत नाही. उदाहरणार्थ आता काही स्लम एरियात राहतात, तिकडे अशा लक्षात आलं की करोनाचं इन्फेक्शन लेवल कमी आहे, मग का? तर कदाचित दे आर एक्सपोज टू करोना क्लास ऑफ व्हायरसेस बिफोर. म्हणजे करोना टाईपचे जे व्हायरसेस आहेत त्यांच्यावर एक कॅप्सिड असतं, म्हणजे करोना कसं असतो समजा त्यातलं न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए किंवा आरएनए त्याच्यावर प्रोटीनचं कॅप्सिड असतं, तर तो प्रोटीन कॅप्सिडवर त्यांचे रिसेप्टर असतात. म्हणजे समजा असं फुलं आलेले असतात ना झाडांना, तसे इज आर कॉल्ड रिसेप्टर्स, म्हणजे Spike 1, Spike 2, Spike 3 वगैरे. ती प्रथिन असतात, ती प्रथिन फार महत्वाची असतात, म्हणजे आपले सेल त्यांना ओळखतं. ओके, असं तो व्हायरस आता गेला आपल्या रक्तामध्ये, तर रक्तामध्ये ऑलरेडी अँटीबॉडी असतील म्हणजे प्रतिद्रव्य आपण त्यांना म्हणूया, ती त्या स्पाईक प्रोटीनना बांधून टाकतात आणि व्हायरस तिकडेच बाहेर खेचला जातो. आता समजा 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी त्या माणसाला करोना टाईप व्हायरस जर एक्सपोज झालेला असेल तर त्याच्या रक्तामध्ये ती प्रतिद्रव्य आहेत, मग तो अगदी साध्यातला साधं काम करणारा कोणी माणूस असेल की त्याच्या रक्तात हा करोना प्रत्यक्षात गेला की ऑलरेडी अँटीबॉडी आहेत, सो यू नॉट वरी. म्हणजे ह्या गोष्टीमुळे काही लोक वाचले किंवा इंटेन्सिटी फार कमी होती, पण जे खूपच वीक आहेत म्हणजे सगळ्या लेवलला इम्युनिटी लेवल खूप कमी आहे त्यांना मात्र करून धक्का दिला. आणि याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, कोरोना व्हायरस स्वतः असा हायली इन्फेक्शियस म्हणतात ना की भरपूर टॉक्सिन तयार करतो विषय, असं काही नाही आहे. इट इज अवर ओन बॉडी, म्हणजे अक्षरशः कॅस्केड मेकॅनिझम. म्हणजे कसं आपण लवंगीचं माळ लावतो ना दिवाळीमध्ये, हजाराची माळ, की फक्त एक उदबत्ती लावतो तिकडे, आता उदबत्ती म्हणजे किती दम असणार, पण ती उदबत्ती कशाला लावतो ते महत्वाचं आहे. मग ती दिवाळीची माळ धाड 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 सुरू होते आणि नॉनस्टॉप सगळी, आणि ते जे फटाके उडतात ते दुसरीकडे आग लावू शकतात. इन द सेम वे आपल्या बॉडीमध्ये जे सेल असतात त्यांना फक्त ते रिसेप्टर स्पर्श झाला की ते इन्फ्लेमेशन म्हणजे पूर्ण थंडर आपल्या बॉडी सुरू होतं. हे वैयक्तिक असतं आणि त्या व्यक्तीनुसार त्या गोष्टी बदलतात. पण वॅक्सिन नंतर काही आफ्टर इफेक्ट दिसले, म्हणजे हार्ट अटॅकचं खूप प्रमाण वाढलं आणि मग सगळ्यांचं असं म्हणणं होतं ज्यांनी वॅक्सिन घेतले त्यांना हार्ट अटॅक त्या दरम्यान येऊ लागले, किंवा आता सुद्धा असं होतं की घसे दुखतात तर सगळ्यांचे एकाच वेळेला घसे दुखतात आणि मग असं म्हटलं जातं की नाही हे सगळे वॅक्सिनचे दुष्परिणाम आहेत, किंवा सर्दी होती आता ती पूर्वी 7 दिवसात जायची आता 2-2 आठवडे जात नाही, तर मग हे वॅक्सिन ज्यांनी घेतले त्यांनी किंवा ज्यांना कोरोना झाला होता त्यांना, तर असे काही आफ्टर इफेक्ट्स वॅक्सिनचे किंवा त्या व्हायरस इन्फेक्शन झालेल्यांना हे असे आफ्टर इफेक्ट्स आता एवढ्या वर्षभरानंतर सुद्धा दिसत राहू शकतात का? सी वॅक्सिन स्पेशली करोनाचं वॅक्सिन जे आहे म्हणजे इथे आपण ऍक्च्युअल व्हायरस टाकत नाही, लाईव्ह व्हायरस म्हणा किंवा लाईव्ह पार्ट म्हणा, की तो व्हायरसचा इनॅक्टिव्ह पार्ट असतो. एखादं त्याच्यावरचं कॅप्सिड प्रोटीन त्याचे काही कंपोनंट्स किंवा mRNA वॅक्सिन. आता याच्यामध्ये प्रत्यक्षात व्हायरस जातच नाही. सो समजा जरी आपण मानलं काही वॅक्सिनमध्ये ते आहे ते पूर्ण अटेन्युएट केलेले असतात, म्हणजे त्यांची जी शक्ती असते ती पूर्ण कमी केलेली असते. जसं आपण म्हणतो ना की खेकडे असतात त्यांच्या नांग्या करून टाकल्या तो किती वळवळला तरी काही करू शकत नाही, तसं दीज आर कॉल्ड अटेन्युएटेड व्हायरसेस. नांगी ठेसलेली, हा नांगी ठेसलेली असते त्यामुळे काहीच होत नाही. आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट कॅप्सिड प्रोटीन असतं, म्हणजे आतला न्यूक्लिक ऍसिड पार्ट नसतो त्यामुळे तसा परिणाम होत नाही त्याचा. आणि तिसरं mRNA वॅक्सिन, ते तर एकदमच सेफ असतं. तर प्रत्यक्ष म्हणजे हा जो मिथ आहे की आपण व्हायरस देतो, पण एक आहे आपण ते जेव्हा वॅक्सिन घेतो त्याचा इफेक्ट इन्फेक्शन प्रमाणे झालेला असतो, म्हणजे जसं करोना झाला तसाच होतो, पण तो एवढा दाह तयार होत नाही त्याचा. फक्त इट हेल्प्स की तुमच्या प्रतिकार शक्ती जी असते शरीराची त्यांना मदत करतो, अरे हा एक नवीन प्रोटीन आलेला आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला प्रतिद्रव्य करणं गरजेचं आहे, आणि प्रतिद्रव्य तिकडे तयार होऊ लागतात. मग साधारण एक
7-10 दिवसानंतर हळूहळू अँटीबॉडी बिल्ड व्हायला लागतात आपल्या बॉडीमध्ये आणि मग ते राहत असतात एक वर्षापर्यंत वगैरे. आणि त्याच्यानंतर तर यु नो ऑलमोस्ट इंडियामध्ये सगळे एक्सपोज झाले आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये आता ते अँटीबॉडीज आहेत, त्यामुळे आता जर तुम्हाला कोणी रोगी आढळणार नाही या प्रकारचा. बरं, मला आता इनफॅक्ट तुम्हाला तेच विचारायचं होतं की करोना परतू शकतो का इन फ्युचर, इन निअर फ्युचर, इन फार फ्युचर? पण करोना किंवा करोना सदृश एखादा व्हायरस जो थैमान करोनाने घातला जगभर, तशा पद्धतीचा व्हायरस किंवा तोच व्हायरस हा रिटर्न येऊ शकतो का? सी करोनाचे व्हेरियंट्स खूप रिपोर्टेड आहेत, अजूनही रिपोर्ट होत आहेत. सी बेसिकली व्हेरियंट्स म्हणजे काय, त्यांच्यामधले म्युटंट्स, त्यांचे डीएनए काही बदल झाला आहे, नवीन स्पाइक प्रोटीन आले किंवा नवीन रिसेप्टर आले, तसे व्हेरियंट्स खूप आहेत. पण कसं आहे, एवढा इन्फेक्शियस जो करोना एवढा जो मेन आहे कोविड-19 ज्याला आपण म्हणतो, तेवढा मिळणं इट्स व्हेरी इट इज अ व्हेरी व्हेरी रेअर चान्स. म्युटंट्स खूप असतात पण तो त्या लेवलचं संसर्ग करणं, त्या लेवलचं इन्फेक्शन इट इज व्हेरी डिफिकल्ट. हां, कदाचित नॉन करोना दुसरा कुठला तरी व्हायरस मीन जो म्युटंट झाला आणि दुसऱ्या प्राण्यातून आला तो होऊ शकतो, त्याची आपण शक्यता नकारता येत नाही. ऍज ऑफ नाऊ पुन्हा कोरोनाची भीती वाढण्याची गरज नाहीये डेफिनेटली. येस, वॅक्सिन जे पुरवलं म्हणजे आपल्या देशाने वॅक्सिन मध्ये खूप मोठी क्रांती केली आणि इनफॅक्ट बाहेरच्या देशांना आपण वॅक्सिन पुरवली. बरोबर. किंवा व्हायरसवर संशोधन करण्यात सुद्धा आपला देश पुढे होता करोना करोना संदर्भात. तर करोना होण्याआधी आपली व्हायरोलॉजी किंवा आपलं जे सूक्ष्मजीवशास्त्रातला आपलं एक स्थान आहे जागतिक पातळीवर, ते करोनाच्या आधी कुठे होतं आणि नंतर त्यात किती प्रोग्रेस झालाय किंवा आज आपला देश कुठे आहे या वॅक्सिन नंतर स्पेशली? सी, आपल्याकडे खूप चांगले चांगले व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट आहेत, म्हणजे आयसीएमआर संबंधित म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जे भारतातलं मूळ अग्रगण्य संस्था आहे आणि त्याच्या अंडर बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत. त्यातला एक एनआयव्ही आहे, नारी आहे पुण्यामधल्या, दी आर द टॉप इन्स्टिट्यूट. हॉफकिन मध्ये पण व्हायरोलॉजिकल रिसर्च चालतं आणि बऱ्याच प्रायव्हेट कंपन्या पण आहेत वॅक्सिन बनवणाऱ्या की ज्यांच्याकडे व्हायरस डिपार्टमेंट आहेत. फक्त आता व्हायरोलॉजी हा टॉपिक असा आहे की बऱ्याचदा बॅक्टेरिया जीवाणू हे जास्त लोकांना माहिती आहेत, म्हणजे कॉलरा, साल्मोनेला, यु नो ताप या टाईपचे. व्हायरस म्हणजे फक्त सर्दी एकच माहिती आहे पण त्याचा दाह जास्त होत नाही. पण बाकीचे व्हायरस हे अजून सायन्समध्येच घडलेले आहेत, त्यामुळे एवढ्या टॉप म्हणजे व्हायरसच्या आपल्याकडे इन्स्टिट्यूट्स आहेत ते कोणाला माहीत नव्हतं. पण अचानक करोना आल्यामुळे हे सगळ्या नावारूपाला आल्या. म्हणजे एनआयव्ही आज तुम्ही कोणालाही विचारलं सोमेगमाला, अरे हा एनआयव्ही, म्हणजे कुठल्याही मला सांगितलं आरटीपीसीआर, ते नाव एवढं फेमस झालं आहे की आरटीपीसीआर फक्त मायक्रोवायरसच समजून घ्यायचे, वॅक्सिन आरएनए वॅक्सिन, तर इट बिकम्स व्हेरी कॉमन. पण हा जो एक काय म्हणतात त्याला सुनामी आली नो याची करोनाची, त्यामुळे सगळी नावं इन्स्टिट्यूटची आणि जी दररोज पेपरामध्ये यायची, आज या संस्थेने हे केलं, असं हे केलं, सिरमचं वॅक्सिन आलं वगैरे, म्हणजे दे आर ऑल्सो नोन. म्हणजे कुठल्या कॉमन माणसाला वॅक्सिन कोणाचं होतं तर लोक पण नाव सांगेल कुठलं. एवढा म्हणजे अक्षरशः लाट आलेली असल्यामुळे एव्हरीबडी हॅज बिकम, म्हणजे सांगायचा उद्देश हा की व्हायरोलॉजी रिसर्च आधी पण होतं आणि आत्ता पण चालू आहे आणि आत्ता पण फोकस वेगळ्या पद्धतीने वाढलेला आहे. म्हणजे स्केलअपची तयारी करून ठेवणं, म्हणजे कुठल्याही व्हायरसमध्ये किंवा फास्ट वॅक्सिन कसं काढता येईल, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वॅक्सिनचे अप्रुव्हल जे असतात ते फास्ट टाईपवर कसं घेता येईल. सो दीज आर द क्रिटिकल थिंग्स विच वी लर्न ड्युरिंग दिस करोना. आणि कदाचित ते भविष्यात असे काही जर बायोलॉजिकल गोष्टी आल्या बाहेर तर वी आर मच रेडी कॉम्पिटंट आणि आपल्या सगळ्या म्हणजे व्हायरस संस्था गिअर्ड अप आहे चांगल्या पद्धतीने, नॉट ओनली व्हायरस बट बॅक्टेरियोलॉजिकल ऑर्गनायझेशन सुद्धा. सर, आम्ही बायका जेव्हा एखादा कॉस्मेटिक घेतो तेव्हा रेकमेंडेड बाय डर्मेटोलॉजिस्ट वगैरे असं वाचून बघून घेतो. आता हे पुस्तक जेव्हा आपल्या वाचकांपर्यंत जात आहे तेव्हा रेकमेंडेड बाय शास्त्रज्ञ असं त्याच्यावर शिक्का आहे, त्यामुळे त्याची ऑथेंटिसिटी खूप वाढते. तर तुम्ही पूर्ण पुस्तक लिहून झालं, तुमच्याशी आधी प्लॉट डिस्कस झाला, मधल्या टेक्निकल गोष्टी डिस्कस झाल्या असतील सरांच्या? ऍक्च्युली पुस्तक जसं सरांनी म्हटलं मी ऑलरेडी वाचलेलं होतं पीडीएफवर, आणि कारण त्यांना सगळे बारकावे आपण जे डिस्कस करायचं होते कव्हर केले की नाही, तर मला वाटतं जरूर प्रत्येकाने पुस्तक वाचावं कारण इतकं सुंदर झालं आहे. म्हणजे मलाही जेव्हा मी डिस्कस करायचो हा जो गुड पार्ट आहे तेवढा सर आणतील याची मलाही कल्पना नव्हती. म्हणजे सायन्स डिस्कस करायचो त्यांनाही आवडायचं आणि मलाही आवडायचं, यु नो, पण हे या लेवलला घेऊन जातील आणि त्यांचे डिटेल्सचे डिस्कस करायचे त्याच्याही पेक्षा जास्त अतिशय बारकाईने त्यांनी ते लिहिलेले आहे. उदाहरण तुम्ही मगाशी बोललात ते बायोसेफ्टी लेवलच्या लॅब्स, विमानं, हेलिकॉप्टर यांच्यामधल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी, आणि मुख्य म्हणजे संवाद, संवादातून
जे सायन्स फुलत जातं किंवा गुड फुलत जातं उमलत जातं ना, ते त्यांनी खूप छान आणलेलं आहे. म्हणजे मला तर मी कधी त्यांना बोललेलं आहे की शेरलॉक होमच्या पुस्तकामध्ये जेव्हा तुम्ही एखादं कादंबरी वाचता त्यात संवादाचा भाग असतो. म्हणजे तुमच्या शूजला धूळ लागली असेल, अच्छा तू कुठल्या तरी जंगलातून किंवा पायवाटीतून आलेला आहेस. म्हणजे तसं त्यांनी या सगळ्या गोष्टींना एक सत्याची म्हणजे किनार दिलेली आहे की म्हणजे वाचकाला कळतं असं होऊ शकतं. मोबाईलचा अतिशय सुंदर उपयोग यात दाखवलाय त्यांनी, मग ते पण वाचनातून किंवा समाजातून. तर ह्या ज्या सगळ्या स्मॉल ट्रिक्स आणि हा प्रवाह आहे, तर इट्स अमेझिंग अमेझिंग. आणि मला वाटतं सगळ्यांनी जरूर वाचावं. आणि व्हायरस नाव असलं तरी सायन्स लेस गुड जास्त आणि रहस्य म्हणजे एक थ्रिलर बघण्याचा अनुभव येईल तिकडे. आता तुम्ही व्हायरस मार्केटमध्ये आणलाय, तो खूप पसरणार आहे चांगल्या अर्थी. तर तुमचं वॅक्सिनही त्यावर लवकरात लवकर येऊ दे आणि वाचकांच्या तेही पसंतीस पडू दे असं मी तुमच्या दोघांना शुभेच्छा देते. तुम्हा दोघांना आणि तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि आमच्या वाचकांना खूप आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल तुम्हा दोघांचा धन्यवाद. धन्यवाद. आजचा हा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल अशी मी अपेक्षा करते. अशीच नवनवीन माहिती मिळणारे काही एपिसोड आपण यापुढेही करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा. हा लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.